तर आजच्याला काय झालंय वाडा इकडं आल्यामुळं मावळात दाजी आल्या तर घरनं पोरं न्यायला परत इथं माला आमच्या मामांच्या मावशीचं पोरग होत ते आलं या आणि मामांचा एक बास आहे ते पण येणार आहेत तर चांगलं आम्ही मटण आणलंय त्यांना तर ते बनवायची तयारी चालली आता बारकं भांडण असल्यामुळं या मोठ्या बघुल्यातच बनवणार आहे तर 2 किलो मटण आणलंय तर चालली ते बनवायची तयारी आता बिराड आणलं लादून आल्याच्यानंतर सरपान पाणी आणलं आणि कसं आपल्याकडं पाहुणा आल्याच्यानंतर मग जवळजवळ आल्या पाहुण्याला पण आवड वाटते लय दिसात ना मग भेटायला यायला 8 महिन्यात ना म्हणजे भेट होणार आहे आता तर कांदा तळून घेतला या आणि तांबट टाकलं त्याच्यात जरा एक चिरून आणि हे जे ना आलं लसूण आणि कोथमिर दाजी पोरांच्या साठी आल्यामुळं मग पाहुण्यांना पण बोलू दिलं मोर गेल्यावर पाहुण्यांना बोलावलं असतं पण दाजी आल्यामुळं म्हणलं जाऊ दे आता पोरं बी जायचं ते पाहुण्यांना बी म्हणलं या आता तुम्ही तर आता कांदा सगळं आलं लसूण हे तळून जाणार तर त्यात हळद टाकून घेणार आहे आणि हळदी मिठाचं शिजवून घेणार आहे कारण नावलं मावाचं पोरग आहे बारीक त्यामुळं त्या तिखट काय खायचं नाही सागर आहे त्यामुळे त्यांना हळदी मिठाचं काढायला लागणार आहे 2 पोरांना तर आता मटण टाकून घेणार आहे त्या तळून झालंय कांदा बिंदा सगळं संध्याकाळचा टाइम झालाय म्हणजे आता जेवण व्हायला फार आमचं 10 वाजते ना स्वयंपाक म्हणजे काय करायला बाकरी होती मेंढरं आले तर वाड्याला आता बिराड आधी चालती व्हायला लवकर 5 वाजता अगदी मस्त बाकी मटण आणले 2 किलो आणि चाललंय बनायचं कोरड्याचं बनवायचं चाललंय मस्त बघ असं जेवण पाहुणं आले ते काय आणि अजून येणार तर थोड्या वेळात निघेल ते करून हे आजचं जेवण म्हणजे उद्या पोरं पण गावाला जायची ते त्यामुळं हे आज जेवणाचा भेद केलाय आणि सालाबादप्रमाणे दरवर्षी आमचं जेवण असतं इकडं मावळात आल्याच्या नंतर आमचं दाजी आबा वानवर आणि दादाचं मावाच भाऊ लालू कोकरे हे दरवर्षी वाडेवर येतात बरं आहे ना मग बरं आहे तर बसले ते आता अजून दाजी यायची ते तर उद्या आता पुरं जायचं ते गावाला मग बेत केला आणि पाहुणं पण आज आले ते आमचा वाडा इकडं मावळ तालुक्यात आलाय त्यामुळं मग त्यांनी ला बोलावलं आम्ही काय राजवीर मग बरं आहे ना तुम्ही म्हणला होता ना एक बार आपण मटणाचा बेत करू चाललाय बाणाचा इकडं मस्त बघ घ्यासा बेत आणि इकडं मनीषाबाईचं चाललंय जरा खोबरा खिसून घ्यायचं काम बरं आहे ना बरं आहे बाणा इकडं कांदा घेतलाय टेचायला सासूबाईला दिलं जरा वाईट काम करायला बाणा सासू लागतात ना त्यांनी मामाच्या मावळ बाबाची मंडळी म्हणजे आमचे सासूबाईचे ना बाबूराव भैकडे आलाय आज पाहुणा चालला जेबेच तिकडेच कस काय बरं आहे ना बाबूराव बरेच आज मंडळी आली गावाकडची इकडे लास्तव्याज बाबूराव इकडे वर्तमान दाखवा गावाला प्रतिमा दाखली पाहिजे दाखवली पाहिजे कसं काय चालू लागतो वाड्यावला एक नंबर भीती वाटते बोलाय नाही ना काय
इकडे बिराजी भनगडे आलाय उद्या पूर येणार आहे गावाला त्यामुळे गडे हे आलाय कसं काय गावाकडचं बरं आहे पाऊस नाही गावाकडे अजून पाऊस नाही ना नाही हो व्हायचा पाऊस काय होईल तो होईल तर बाना जिकडे मस्त बाकी चाललंय जेवणाचा बिवत कसं काय आज मेंढरा वाटलाय बरं वाटलं आणि बर पनवेल पासून मेंढरा माग जे आहे दररोज फक्त गाठात एकच दिवस नसेल ना दादा पण मेंढरा घासलो आता पूर गावाला जायचे म्हणून ह्यो आजचा बेत केला मस्त बघा असा आणि पाहुण्याला पण घेतलं बोलून कारण सालाबाद प्रमाणे एक दिवस जेवण असतं आमचं त्यांना बरं दिवसाची आमची वाटचाल चालू आहे ती चालू ठेवली आहे ना वाटचाल बघ किती वर्षाची वाटचाल चालू दरवर्षी येतोय दरवर्षी येतोय अजून दाजी यायचे ते आमचं ते काय अजून आलं नाही थोड्या वेळामध्ये येतील ते पण बोलून देत नाही का लालू म्हणजे आमच्या दादांचा मावस भाऊ सर्वात बारका मावस भाऊ किती मावस भाऊ आहे दादा तुम्ही मावस भाऊ दोन मावस भाऊ सख भाऊ दोन चार आमचा पाच जण हे समजा राजवीर तर इकडे मनीषा बाईने पण मस्त पाकी अशी मदत केली बा आणायला काय चाललंय याच्यात बघायचं मसाला मसाला होय त्यास कटलत ना सामान असत आणि त्यास नेमकं काढायचं आज पावसाने पण झटका मारला त्यामुळं आज जरा भिजाभिजत झाली पाऊस कमी आणि वादळ जास्त म्हणलं आता पाऊस झालाय चालू तर म्हणलं पूर जाऊ द्या गावाला तर आता बिराजी आलाय पोरांना न्यायला आणि आता सुट्टी आहे ना हो राजवीर अगदी मस्त बघा असं मटन आता थोडं रात्रीच थोडं दिसायला आपल्याला थोडंफार फरक होते पर मेंढरा पार गडात पडताना वाड्यावर आली हे दादाने सगळं नियोजन केलं होतं खूप आवडत काय आवडत खूप काय राजू तुला काय मोठ्याने बोलता येते का नाही मोठ्याने बोल की लवकर खायचं वाटतं होय बर 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 करू शकत नाही होय मटण पण आता चांगल्यापैकी शिस्त या चुलीवरचं मटण आणि बहादीरच्या भाकरी याला चव पण अगदी निराळी जास्ती आम्ही मटण करायचं म्हणलं तर असं कधी छित्ती मित्तीला किंवा असं पाहुण्या रावळ्याला करतो कधीतरी तर आता बाणाने खाली उतरून घेतले खोबरा बाजून घ्यायचा आहे कसं आहे वाडा मागच्या तळावनं मोर्चा तळाव आला इथं आणि मग आल्याच्या नंतर सगळं सरपान काटूक दगडे धोंड पाणी कांजी हे गोळा करायला लागतं त्यामुळं हे टाईम जातो त्यामुळे आता रात्रीच चाललंय आमचं पाहुण्यांना पण माहिती आहे ह्यांची तारमळे मग ते संध्याकाळचं जे येते रात्रीच पाहुणे आले तर आम्हाला करमत नाही तर करमत पण नाही नाहीतर मग असं वाटतं की आपल्याकडून काहीतरी थोडस येऊन राहिलंय इथं आल्या कुठं तरी ते जेव्हा येऊन जाते तेव्हा बरं वाटत मग नाही तर अशाच लागते की कधी येतात आपल्याला भेटाय कधी येतात तरी जवळजवळ हे 20 वर्षाची परंपरा आहे माझी तर ते तिकडं सोमाटण्या फाट्यावर राहते मावळ तालुक्यात आणि मावळात आल्याच्या नंतरच ते
एक दिवस आमच्या वाड्याला भेट देतात दाजी आणि दादांचा मावस भाऊ लालू कोकरे. तर अर्चनाने इकडे आता भाकरीची तयारी केली आणि मनीषा पण मदत करते. गाडी मला तुला माझ्या माग पोतेत बघ मोठ्या तर शिजले चांगलं मटण आता मसाला घालणार आहे काम. अगदी मस्त बघ असं चालणं टिपूर पण पडलंय आणि चाललंय बांधायचं हे जेवण. पाऊस झाल्यावर कसं काय वाटल मग? पाऊस मग असे काय दाय नाही गेले पावसाने. पावसाने नेन वजन घातलं होतं म्हणून बरं झालं नशीब. नाही तर वाऱ्याने आख उडून गेलं असतं वाटतं. भिंगरी केली असत जाळीन बी पावसा पाणी वाचल्यावर मग पालन बिलन वाऱ्याने मावी गेली असते परवडत. वारं भिंगायचं देवा देवाने आमचं गुड पळायला वाऱ्याने खालते अशी नुसती दाखल देवाने. दाजी एक वर्ष काना त्याला आलो त्या वर्षी कसं झालं होत काना जाते एक वर्ष आलं चक्रीवादळ नाही ना नाही का आपण जेवण केलं तव ना वे काना जाते माघारी जेवायला तिकडे गेलं मटण त्यांना भरून दिलं आम्ही त्यांच्या घरी खायला एवढं पाणीच राख म्हणजे बिराडा सगळं पाणी इथं येतो कोण पाणी बसायला जागा नाही जेवण केलेलं त्यांना भरून तिकडं नेलं म्हणलं घरी जाऊन खा तुमच्या दिवस पावसाळ्याचे मामाला पण त्यांच्या बरं लावलं परत तिकडं राहायला सकाळचा मामा आला मग आता जागाच नाही राहिला कोरडा वाटत घेतलं बाणाने वर कोण सगळं नाही पोर बिर परत नाही का झोपायचं. तुम्ही तिखट खात नाही का? तुमचा काय आवाज येत नाही राजवीर आम्हाला आवाज मोठ्याने बोला की आमच्या वाड्यावर हा असं काहीतरी मागा घ्या आमच्याकडून. काय पाहिजे तुम्हाला? मटण पाहिजे ना. आवडत कस काय आवडत? आता हे कांदा आणि ते वाटण जे वाटले तेवढं कांदा आणि खोबरा वाटलेला आहे ते टाकून घेणार आहे म्हणजे कसं जरा पोरांच काढायचंय म्हणजे मग त्याच्यात शेव येईन त्यांना पण निघण ना वाटण्याचं म्हणून साठी सगळं वाटण टाकून घेणार आहे आता आणि नंतर मग मसाला घालणार आहे. आता हे थोडस वेगळ्या पद्धतीत कोरड्याचं बनवले कसं बनवले आज पोरांसाठी? पोरांच्या साठीच की मग मसाला नाही घातला सगळं साहित्य टाकलंय आता फक्त मसाला राहिला मीठ हळद सगळं घातलंय त्याच्यात वाटण आता पोरांना काढलं की मग मसाला घालायचा. आता एक कढी येऊन द्यायचा आणि पोरांना काढायचा. तर आता आमचं दाजी पण आलते तर चाललंय इकडे बघण्याचं मस्त बाकी जेवण बरं आहे ना मग तर आम्ही त्याला दरवर्षी आमंत्रण देतोय एक दिवस आमचं म्हणजे असा मजात निघतो. इकडे आदित्य पण आलाय कसं काय आदित्य मग बरं आहे ना. तर आता पाहुणे मंडळी सगळे आले ते तर इकडे बाहण्याचा मस्त पैकी असा चाललं हवेत. तर आता एक पोरांना जरा हायदे मिठाचं काढून ठेवायचे कारण त्यांचा पोरगा पण राजवीर तिखट खात नाही जरा आणि
त्यामुळे हळदी मिठाचं काढून ठेवायला चाललंय. सागर आहे पुन्हा सागरला. नाही नाही चहा त्याला केलं ते तर आता याच्यात मी कडे तहा पाय ठेवल्यात मसाला घेणार आहे तो तरी आपला घरचा मसाला आहे केलेला आता नवीन आणि दाणा पावडर आहे ह्यो आपला गरम मसाला आहे आणि ही बडीशा पावडर आहे तर मी आपलं बाजून मस्त दळलेली तर ते टाकून घेणार आहे आणि ही लवंगाची आपलं थोडस एक दोन चार लवंगा वाटून बारीक घेतलेले तसं सगळा मसाला तळून घेणार आहे. चांगला तळून घ्यायचा म्हणजे असा बारीक जाळा. आता मी बारीक म्हणजे कसं हरच घेतलेला आहे खाली त्यामुळे जात नाही त्याला कडे तापलेले चांगली त्यामुळे असा बारीक त्याला बघा उकळे आल्यावाले झाले त्या मसाल्याला. तर आता टाकून घेणार आहे तर ते खाली कालवण करता करता वरन मसाला गरम गरम तळलेला वाटला ना की अशी वर उकळी उसाळी मारल्यावानी होत तर त्याला मग तो जाटका बसतो मसाल्याचा रस याला आणि रस असतो ना आपला त्याला आहे ना त्या तिखट मसाल्याचा जाटका बसतो. आता मसाल्याचं कडून द्यायचं आणि म्हणजे आपलं कालवण तयारच झालंय म्हणजे मसाला टाकल्यामुळं जरा कडून द्यायचं चांगलं त्याला थोडस कड तर चालूच आहे त्याला. तर आता मस्त बाकी कोरडेशाला तरी आली आता तयारच झाले आपलं कालवण खायसाठी. जेवायचं ना तुम्हाला आता काय काय ते आग ना खुपू काय पण ते आहे काय ह्याच्यात काय कुणाला खायचं कोणत्या तोंडाने हे तोंड खात का दात दुखतो ना तो जेवा जेवा दाबो दाबो धरते बाबा चौकाचा बाळा. तर आता आपलं म्हणजे कालवण तयारच झालंय तर त्याच्यात कोथमीर घेणार आहे आता टाकून आणि खाली उतरून आता बाकरीला तवा ठेवणार आहे. तर आता घेतलंय खाली उतरून कालवण मस्त बघ अशी तरी आली आहे कालवणाला. तर आता भाकरी करून घ्यायची ताई कालवण खाली उतरून घेतलं आता भाकरीला तवा ठेवलाय आता गरम गरम इकडं भाकरी भाजायला सुरुवात झाली. दोन चार भाकरी भाजल्या लगेच जेवण वाढायला सुरुवात करायची. माझा पण त्या मंत्र्याला लावला हयापीर लावला मी आता सकाळी येते पहिले
मनीषा भाई पण बाणायला मस्त बाकी मदत करते. कस काय वाटतंय आमच्या वाड्यावर? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना? ते पण वाड्यावर राहिलेले आहेत पहिले. घरात ना इकडं म्हणजे काय फरक वाटतोय वाड्यावर? वाड्यावर घरातला राजवीर हेच लावलाय नुसता धनकच लावलाय. तर आता मस्त पाकी अशा ज्वारीच्या भाकरी बनवली त्या गरमागरम बाणायनी. आणि आता घेतली ताय अर्चनाने मोडून आणि बसायचे जेवायला. जरा बांडी कमी पडते ते, त्यामुळं मग काही जण आधी बसत्याल काय नंतर बसत्याल. तर अगदी मस्त बघ असं कालवण तरी बिरी आली वाढते आता बाणाय जेवण. कसं काय कालवण झाले? कालवण मस्त झाले दाजी. कसं काय झालं कोरड्याच? एकदम छान छान झालंय ना.